आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे. इचलकरंजीत माणुसकी फाउंडेशनचा जागर. इचलकरंजी येथील व्यंकटेश महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे. जादा तुकडी मान्य करा आदी मागण्या करत माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. इचलकरंजी येथील व्यंकटेश महाविद्यालयात FI BCOMच्या वर्गात परिसरातील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत, मात्र त्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. याबाबत माणुसकी फाउंडेशनच्या रवी जावळे यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. जादा तुकडी मिळालीच पाहिजे, गरजू विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रवी जावळे यांनी या गरजू विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश द्या, कोणताही विद्यार्थी ऍडमिशन शिवाय वंचित राहू नये आदी मागण्यांचं निवेदन प्राचार्य खोत यांना दिलं. यावर प्राचार्य खोत यांनी लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन ऍडमिशन देण्यात येईल असं सांगितलं. तर प्राचार्य SP शिंदे यांनी जादा तुकडीसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचं सांगून तो लवकरच मान्य होईल असं मत व्यक्त केलं. यावेळी विजय पाटील, सौरभ वडगे, समीर बर्गे, सुनील पाटील, ओंकार कांबळे, प्रतीक माने, अनिकेत वडगे, प्रथमेश जाधव, मधुकर पाटील, हेमकुमार जुतार, मनोज चौगुले, प्रवीण पाटील, चित्तरंजन कांबळे, आकाश आलुगडे, महेंद्र गोंदकर, संदीप जाधव, अक्षय अक्कोळे, दिनेश बोराडे, सागर बचाटे, सनी निंबाळकर, निहाल पाटील, हरीश पनमानी, बबलू कांबळे, तसेच विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि माणुसकी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.